आणि यशमुखाने सांगितलं की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. सगळ्यांनी सहन करून जिद्दीने उभा राहिलेलं आहे, तर तू तरी राहशील तर मी तरी राहील. आम्ही आपलं चॅलेंज स्वीकारलं, यात तुम्ही राहाल किंवा आम्ही राहू. आणि माझे जे माझा शिवसेना प्रमुखाने जोडून दिलेले शिवसैनिक राहतील त्यांना ठेवून मी लढाई जिंकून दाखवू. पैसे मिळत आहेत म्हणून तुम्ही आपले 80 खासदारी करून टाका. नगरसेवक माजी नगरसेवक जात आहेत, जा असतात लाच या जायच्या का नाही ना. अरे मी तर या तर्फेने उभं करतो, इथं तुम्ही राहणार तर मी राहीन. या एमपी बोलतो माझे शत्रू. आणि हेच सर आपण असं म्हणतो गीतेमध्ये, हेच सर सांगितलेलं आहे गीतेचं सार दुसरं काय असू शकेल. ज्यावेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे स्वारे माझे नातेवाईक माझे समोर आहेत, यातना एवढं स्वाभाविक आहे, मलाही यातना होत नसेल. कालपर्यंत माझ्या घरामध्ये सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत. अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितलं की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. सगळ्यांनी सहन करून जिद्दीने उभा राहिलेलं आहे, एक तर तू तरी राहशील तर मी तरी राहील. अजूनही माझ्याकडे अधिक रुपक्ष नाहीये, माझ्याकडे चिन्ह नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये, पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि देतोय ते तुमच्या ताकदीवर, तुमच्या भरोशावर. मी म्हणजे मी नाही, मी म्हणजे तुम्ही आहात. दिलीपच्या छातीमध्ये थंडी भरले ती उद्धव ठाकरेची नाही, ती तुम्ही तुमच्यामुळे भरली. म्हणून तुम्हाला ज्या काही सूचना दिलेल्या आहेत, अनिल परबने दिल्यात, दिवाकरजीने दिल्यात, या तंतोतंत पाळणार असाल तर मैदानात उतरा. ही लढाई आहे, रणांगण आहे, हे एराजवळचं काम नाही. मर्द असाल तर रणांगणात उतरा, नाहीतर पाठवतो बसून आपण लढाई बघा. आणि मला खात्री आहे त्या आदेश दिलास तुम्ही शिवसैनिक आहात. एका वाक्यात आदेश म्हणा किंवा काही सांगतो, तुम्ही शिवसैनिक आहात, शिवसैनिकाची ओळख सोडू नका. म्हणजे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलं की एक तर कोणाच्या अंगावर हात उगारायचा नाही, पण कोणी उगारला तर उतरे हात जागेवर ठेवायचा नाही. या माझ्या शिवसेनेच्या अंगावर उतरे हात आहे, हा जागेवर निवडणुकीत राहता कामा नये. हा एकच तुम्हाला आदेश पाहिजे, आदेश देतो आणि आपली रजा देतो. उभाता कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज उद्धव ठाकरेंनी जी भाषा वापरली ती भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि उद्धव ठाकरेंना स्वतः वैयक्तिक शोभत नाही हे मी फार स्पष्टपणे सांगू इच्छितो. उद्धव ठाकरे म्हणाले यात्र देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहीन, भाजप राहील किंवा मी राहीन, आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल पण अपशब्द त्यांनी वापरले. उद्धवजी आम्ही आपलं चॅलेंज स्वीकारलं, यात तुम्ही राहाल किंवा आम्ही राहू. या येणाऱ्या निवडणुकीत या राज्यातली जनता तुम्हाला काय आहे ही तुमची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. हा तुमचा मनस्ताप आणि मानसिक संतुलन बिघडलेला चेहरा आम्ही पाहतो आहोत. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी महापालिकेतला भ्रष्टाचार बंद झाल्यामुळे, राज्यातील सत्ता गेल्यामुळे, पक्ष आणि चिन्ह गेल्यामुळे तुमची जी दयनीय अवस्था झाली आहे ही केविलवाणी आहे. परंतु देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टी एवढी छोटी नाही आहे ज्याचा तुम्ही विचार करताय. तुम्ही जे म्हणताय ना, तुम्ही राहाल किंवा आम्ही राहू,
आम्ही तुमचं चॅलेंज स्वीकारतो. आम्ही तुम्हाला सांगतो की या नोव्हेंबर ऑक्टोबरच्या निवडणुकांनंतर या तर राज्यात तुम्ही राहाल किंवा राज्यात आम्ही राहू. आणि ज्या पद्धतीमध्ये आपण कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी हे जे कृत्य करताय यातून दिसून येत आहे की महापालिकेतल्या भ्रष्टाचारातून आपल्याला मिळणारे पैसे बंद झाले, राज्यातलं नेतृत्व गेलं, त्यामुळे हे तुमचं मानसिक खच्चीकरण आहे हे या जनतेसमोर येऊन राहिलेलं आहे. धन्यवाद.